हॅलो स्टुडंट्स नववीतून दहावीमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये जे तुमच्या सर्वांचं आवडतं चॅनल आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सर्व विशेष करून नववीतून दहावीमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांनो लक्ष द्या मी तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच्या तीन गुड न्यूज घेऊन आलेले आहे सर तर ह्या गुड न्यूज कोणत्या असणार आहेत नववीतून दहावीमध्ये जात असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आहेत की आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आता सध्या अजून नववीच्या एक्झाम संपलेल्या नाहीत फायनल एक्झाम संपलेल्या नाहीत मग आता बरेचसे विद्यार्थी हे गोंधळून गेलेले आहेत कारण आत्ता ते नववीलाच आहेत अजून त्यांची फायनल एक्झाम झालेली नाही तरीसुद्धा अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस ट्यूशन्स ह्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे, आहे की आता नववीचा अभ्यास करावा का दहावीचा अभ्यास करावा सो हे विद्यार्थी अतिशय गोंधळून गेलेले आहेत अशा या गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये मी जर तुमच्यासाठी तीन तीन चांगल्या बातम्या घेऊन आलेली असेल तर पहा मुलांना किती महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे ही तुमच्या सर्वांसाठी तर पहा मी ज्या ह्या तीन महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला सांगणार त्या सा आहे त्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागणार आहे सो स्टुडंट्स गुड न्यूज ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी ह्या ज्या तीन महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या तुम्हाला अधूनमधून सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी गुड न्यूज आहे ती मी तुम्हाला शेवटी शेवटी सांगेल सो स्टुडंट्स त्यासाठी व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वकच पाहणार आहात कारण आत्तापर्यंतच्या आपल्या कोणत्याही व्हिडिओमध्ये आपण कधीही टाईमपास केलेला नाही सो स्टुडंट्स पाहूया आता आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या कोणत्या ह्या गुड न्यूज आहेत सो सुस्टुडंट्स पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सध्या नववीचे विद्यार्थी खूप खूप कन्फ्युजनमध्ये आहेत मला खूप विद्यार्थ्यांनी अनेक वेळेस अनेक प्रकारचे प्रश्न विचारले की मॅडम आम्ही आता नेमका नववीचा अभ्यास करावा का दहावीचा अभ्यास करावा आणखी तर नववीची एक्झामच झालेली नाही तर आम्ही काय केलं पाहिजे आम्ही दहावीला जाणार आहोत आता सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच पालक हे आता तू दहावीला जाणार तू दहावीला जाणार तू दहावीला जाणार असं म्हणू म्हणू त्यांना ते परेशान करत असतात आणि हे काही असं म्हणावं लागत नाही प्रत्येक जाणारा येणाऱ्या विद्यार्थ्याला टोकतच असतो आणि म्हणत असतो की अरे वा आता तू दहावीत जाणार अरे वापरे तू दहावीत जाणार सो अशा अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतात त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत या बाबतीमध्ये कन्फ्युजनमध्ये आहेत की नेमका अभ्यास कोणता करावा तस मुलांनो त्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आणि ती म्हणजे तुम्हाला नववीचा अभ्यास करावा का दहावीचा तर हे तुमच्या मनावर डिपेंड आहे परंतु मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही दहावीचा अभ्यास सुरू करायला काहीच हरकत नाही कारण मुलांना नववीचा अभ्यास जरी तुम्ही आत्ता करत बसलात तरी बराचसा भाग असा आहे की तो नववी आणि दहावीला कॉमन असतो त्यामुळे तुम्ही आत्ता तो दहावीचा जरी अभ्यास सुरू केलात तरी सायमल्टेनियसली तो नववीचा सुद्धा होणारच असतो एक महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की नववीचा अभ्यास जो आहे किंवा नववीत तुम्हाला किती टक्के पडलेले आहेत हे तुम्हाला कोणीही विचारणार नसतो कुठल्याही मार्क मेमो नववीचा कुठलाही मार्क मेमो हा कुठल्याही इंटरव्ह्यूच्या वेळेस वगैरे पाहिला जात नसतो त्यामुळे तुम्हाला नववीला किती मार्क्स पडलेले आहेत हे कुठेच तुम्हाला उपयोगाचे नसतात तर ते फक्त कशासाठी आवश्यक गोष्ट असते तर ती आपल्या स्वतःचं सॅटिस्फॅक्शन कॉन्फिड कॉन्फिडन्स स्वतःचा यासाठी आपल्याला ती गोष्ट महत्वाची असते की आपल्याला एवढे मार्क्स, अत्ता ले ले आप मार्क्स आत्ता पडलेले आहेत तर आपण यापेक्षा जास्त पुढच्या वर्षी म्हणजे दहावीला घेऊ शकतो तर स्टुडंट्स थोडक्यात काय तर नववीचे मार्क्स फारसे काही महत्वाचे नसतातच मुळात त्यामुळे तुम्ही आत्ताचा आणि फारसा काही जास्त कालावधी राहिलेला नाही आहे की नववीचा अभ्यास करू का दहावीचा तर मुलांची सगळ्यात मोठी जी शंका असते तीही आता दूर करून घ्या की तुम्हाला नववीचा अभ्यास करतच बसलं पाहिजे असं काहीही नाही तर मुलांना तुम्ही दहावीचा अभ्यास बिनधास्तपणे सुरू करू शकता कारण दहावीचा अभ्यासक्रम जो आहे तो निश्चितच मोठा अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागतो त्यातल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास हा बारकाईने करावा लागतो विषय कोणताही असो इन डिटेल स्टडी आवश्यक असते कारण परीक्षेला येणारे प्रश्न जे असतात तर ते नेमके कुठून येतील ते काही तुम्हाला शाळा संस्था या लेवलवर याच्या प्रश्नपत्रिका तयार होत नसतात तर त्या बोर्डमधनं प्रश्नपत्रिका तयार होऊन येत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रश्नपत्रिका तयार करणारा बोर्ड असतो तुमच्या ज्या तपासणारे जे एरवी दररोज नववीपर्यंतचे जे एक्झामिनर्स असतात ते तुमचे टीचर्स असतात तुमच्या स्कूलचे टीचर्स असतात म्हणजे तुमच्यासाठी त्या ओळखीच्या व्यक्ती असतात परंतु दहावी बोर्डचे जे पेपर्स असतात ती अनोळखी व्यक्ती चेक करत असते ते पेपर्स तुमचे दुसऱ्याच एखाद्या शिक्षकाकडे जात असतात त्यामुळे तुम्हाला आन्सर लिहित असताना अत्यंत काळजीपूर्वक हे सर्व उत्तरं जे आहेत ते लिहावी लागतात बारकाव्यानिशी ते तपासले जात असतात त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला निश्चितच भरपूर असा वेळ देऊन अभ्यास करावा लागतो सो स्टुडंट्स पहिली तर महत्त्वाची शंका तुम्हा सर्वांची दूर झाली असेल की नववीचा अभ्यास करावा का दहावीचा तर बिंदास्तपणे तुम्ही दहावीचाच अभ्यास सुरू करावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि मग आता दुसरी शंका अशी आहे मनामध्ये की मग दहावीचा अभ्यास करायचा तर कशा पद्धतीनं करायचा कारण दहावीचा अभ्यास विशेषत हा, हा जो उन्हाळ्यातला महत्त्वाचा पिरियड असतो मुलांना तो तुमच्यासाठी भरपूर असा मोठा पिरियड असतो समर वॅकेशन उन्हाळी सुट्ट्या हा भरपूर मोठा कालावधी असतो ज्यामध्ये तुमच्या शाळांना सुट्ट्या असतात मग असा हा शाळेतील सुट्ट्यांचा पाच सहा घंट्याचा वेळ तुमचा वाचणारा असतो आणि ह्या वाचलेल्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा दहावीचा अभ्यास जो आहे तर तो जर एका विशिष्ट प्लॅनिंग निसी केलात तर स्टुडंट्स तुम्ही ॲव्हरेज स्टुडंटवरून तुम्ही टॉपर स्टुडंटकडे नक्कीच जाऊ शकता साठ टक्क्या मार्कांकडून तुम्ही अगदी नव्वद पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत तुम्ही जाऊ शकता तर त्यासाठी तुम्ही तर ऐकलेलंच असेल की वेल बिगिनिंग इज हाफ डन म्हणजे सुरुवात चांगली असेल तर सर्व काही उत्तमच घडत असतं त्यामुळे सुरुवात चांगली करा म्हणून मी सांगते तुम्हाला एका ॲव्हरेज स्टुडंटकडून तुम्हाला जर नाईन्टी फाय प्लसकडे जायचं असेल संपूर्ण विषयांमध्ये जर आशा आसे, तुम्हाला अशा प्रकारची टक्केवारी हवी असेल तर उन्हाळ्यातले जे तुम्हाला महत्त्वाच्या सुट्ट्यांचा पिरियड असतो तर त्या सुट्ट्यांचा पिरियड तुम्हाला सत्कारणी लावायचा आहे तर त्यासाठी ह्या सुट्ट्यांच्या पिरियडमध्ये आपण अभ्यास कसा करायचा ही महत्त्वाची गोष्ट आहे मुलांनो सर्वात पहिली गुड न्यूज तुमच्यासाठी ही आहे की मी तुमच्यासाठी हा जो तुमचा दीड दोन महिन्यांचा पिरियड आहे तो पिरियड तुम्ही कशा पद्धतीनं सत्कारणी लावणार आहात तर त्यासाठीची मी ही पहिली महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आले अजून दोन महत्त्वाच्या गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आहेच तर पहिली ही महत्त्वाची तुमच्यासाठी बातमी असणार आहे स्टुडंट्स की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण अभ्यास कसा करायचा आहे सो स्टुडंट्स दिसायला अशी खूप छोटीशी साधीशी वाटणारी ही गोष्ट आहे परंतु आम्ही टीचर्स म्हणून आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय तर आम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतात की विद्यार्थी हा अतिशय महत्त्वाचा वेळ वाया घालवतात तर तो वाया नो उपया कशा न घालवता तुम्हाला त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करायचा आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे सो ही तुमच्यासाठी गुड न्यूज कशी असणार आहे कारण तुम्ही एवढा महत्त्वाचा वेळ जर सत्कारणी लावलात तर तुम्ही शंभर टक्के नाईन्टी फाय प्लसकडे जाणार आहात आणि हा जर तुमचा वेळ वाया गेला बघा आता बात ही बातमी तुम्हाला नाही कळाली ही गुड न्यूज तुम्हाला नाही कळाली तर तुमचा वेळ वायाच जाणार आहे कारण मला माहिती आहे की ट्यूशन्स करणे कोचिंग क्लासेस करणे यामधून तुम्ही भरपूर काही स्वतःला थकवून आलेलं असाल पॅरेंट्स पण म्हणतील वावा एवढा वेळ बाहेर होते आमचे पाल्य त्यामुळे ते, ते फारसं तुम्हाला अभ्यास करा म्हणणारच नाहीत घरी त्यामुळे तुम्ही आपोआप नंतर घरी गेल्यावर अभ्यास काही करणार नसाल आणि करत नाहीत विद्यार्थी ही फॅक्ट आहे पण ही गुड न्यूज तुमच्यासाठी आहे की कशा पद्धतीनं ह्या सुट्ट्यांचा दीड ते दोन महिन्याचा कालावधी हा तुम्हाला उपयोगात आणायचा आहे आणि बघा स्टुडंट्स जे विद्यार्थी हा कालावधी मी सांगते त्याप्रमाणे अंमलात आणतील त्या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के नाही दोनशे टक्के नाईन्टी फाय प्लसकडे मार्क्स नक्कीच जातील फक्त मी सांगते त्या पद्धतीनं वेळोवेळी आता यानंतरसुद्धा मी तुम्हाला अनेक व्हिडिओज पाठवत राहणार आहे आणि यामधनं तुम्हाला वेळोवेळी वेड़ सूचना करत राहणार आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास कशा कशा पद्धतीनं करायचा आहे आधी सर्वात प्रथम आपण बघूया की उन्हाळ्याच्या सुट्टीमधला हा दहावीच्या सुट्ट्यांचा वेळ आपल्याला कशा पद्धतीनं घालवायचा आहे कशा पद्धतीनं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे स्टुडंट्स तुम्हाला जो स्क्रीनवरचा जो ज्या गोष्टी दिसत असतील केवळ तेवढ्याच गोष्टी नाही तर त्यापेक्षाही खूप काही गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे बारकाईने नीट लक्षात घ्या आणि नुसतं बघून सोडू नका तर त्या पद्धतीनं अंमलबजावणी जरूर करा तर पहा स्टुडंट्स आता सर्वांचे जे सर्व सब्जेक्ट्स आहेत ते या पद्धतीचे असणार आहेत मराठी भाषाविषयी जे आहेत ते तुमचे मराठी हिंदी किंवा संस्कृत असू शकेल इंग्रजी असेल त्यानंतर विज्ञान गणित सायन्स मॅथ आणि सोशल सायन्स सामाजिक शास्त्र हे तुमचे महत्त्वाचे विषय असणार आहेत एक दोन तीन याप्रमाणे मोजले तर हे सहा विषय आहेत परंतु पेपर्स जे येतात तुमचे परीक्षेला ते या सहा विषयांची नऊ पेपर्स येतात कारण मॅथचे दोन पेपर्स असतात सायन्सचे दोन असतात सोशल सायन्सचे दोन असतात दोन 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 हे झाले सहा विषय आणि ह्या तीन भाषा असे नऊ विषय नऊ पेपर्स तुमचे परीक्षेला होत असतात आता ह्या नऊ विषयांचा अभ्यास आपल्याला सिस्टमॅटिकपणे करायचा आहे तो कसा करायचा विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यातलं प्लॅनिंग सांगते आहे मी तुम्हाला जेणेकरून की तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे आणि तुमचा दहावीचा जवळपास अभ्यासक्रम जो आहे तो सुट्टीतच कव्हर झाला पाहिजे बघा स्टुडंट्स नीट लक्षात घ्या संपूर्ण दहावीचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला सुट्टीतच कव्हर करायचा आहे सो बघा साधारणत तुमच्याकडे कसा वेळ असतो बघा आता महत्वाच्या तीन सब्जेक्टचे बहुधा सर्वजण कोचिंग क्लासेस ट्यूशन्स लावतात मॅथची ट्यूशन असते सायन्सची असते इंग्लिशची असते एखाद दुसरा विद्यार्थी संस्कृतची पण लावेल पहिली तर महत्त्वाची गोष्ट आहे स्टुडंट्स की तुम्हाला कोणत्या ट्यूशन्स लावायच्या आहेत हे तुम्ही ठरवा तुम्हाला, तुम्हाला कोणता सब्जेक्ट हार्ड जातो खूप हार्ड जातो त्याच्या तुम्हाला ट्यूशन्स कोचिंग क्लासेस हे बरेच विद्यार्थी करतातच इंग्लिशच्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये स्पेशली मी सांगेल तुम्हाला की इंग्लिशच्या सब्जेक्टची ट्यूशन ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही लावली तरी चालेल कारण आपल्या व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी स्वतः वेगवेगळे सगळे सगळे अगदी पॉईंट वाईज क्वेश्चन वाईज बीट वाईज सर्व व्हिडिओज आपले ऑलरेडी पण अवेलेबल आहेत आणि मी वेळोवेळीसुद्धा येणाऱ्या सर्व अपडेट्ससहित सर्व व्हिडिओज जे आहेत ते बीट वाईज पुन्हाही टाकतच असते तेव्हा तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे ट्यूशन लावू शकत नसाल इंग्लिशला तर डोंट वरी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवर सर्व काही इंग्लिशचा संपूर्ण राहावीचा अभ्यास जो आहे तो उपलब्ध आहे मी तुम्हाला याचं बीट अँड बीट याची रिवाईज करून घेईल सर्व प्रॅक्टिस करून घेईल तुम्ही जर माझे प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले आणि लिहून घेतलेत तर तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबातच गरज नाही कुठल्याही ट्यूशनची कोचिंग क्लासेस लावण्याची कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस घेण्याची कशाचीच तुम्हाला गरज पडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देते कारण आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलचा असा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना कुठलेही कोचिंग क्लासेस लावायची गरज पडलेली नाही सो कोचिंग क्लासेसच्या फीजचा जर विचार केला तर तुम्हाला भरपूर लाभ जो आहे तो ह्या आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओजमुळे नक्कीच होऊ शकतो त्यानंतर स्टुडंट आता साधारणत बघा वेळ कसा असतो तुमच्याकडे मॅथसाठी तीन तास सायन्ससाठी दोन तास इंग्रजीसाठी साधारणतः दोन तास एक सरासरी आपण असा टाईम धरलेला आहे जर तुम्ही कोचिंग क्लासेस लावलेले असतील तर ह्या दीड ते दोन महिन्यामध्ये बहुतेक ठिकाणचे क्लासेस जे असतात तर ते ह्या दीड महिन्यामध्ये हा, हा संपूर्ण पोर्शन संपवून देतात आणि त्यांना तो संपूर्ण पोर्शन संपवायचा असतो सिलेबस संपवायचा असतो त्यामुळे ते मॅथची ट्यूशन साधारणतः तीन तास सायन्सची ट्यूशन साधारणतः दोन तास इंग्लिशची ट्यूशनसुद्धा साधारणत दोन तास या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी कोचिंग क्लासेस चालतात तर हा साधारण आपण सात तासाचा वेळ हा तुमचा कोचिंग क्लासेसमध्ये जाईल जर तुम्ही सर्व हे तिन्ही क्लासेस लावले तर ओके सो स्टुडंट्स okay. so आपल्याकडे दिवसाचे आपण बारा तास धरतो बघा फक्त बारा धरूया दिवसाचे बारा तास कारण बाकीचा बारा तासाचा वेळ आपण रात्रच ग्रहीत धरूया पण समजा दिवसाचे आपण बारा तास जरी धरले तर बारामधून जर हे सात तास वजा गेले तर आपल्याकडे यामधले सुद्धा पाच तास बाकी राहतात ओके okay. सो आता हे पाच तास शिल्लक राहतात म्हणजे आपण ग्रहीत धरतोय की तुम्ही सर्व क प्रकारच्या कोचिंग क्लासेस लावलेले आहेत तुम्ही सगळ्या ट्युशन्सला जाणार आहात सात तास तुम्ही ट्युशन्स करणार आहात क्लासेस करणार आहात त्यानंतरसुद्धा घरी आल्याच्यानंतर चा आपल्याला चार पाच तास सहज सहज रिकामे राहतील मग आता ह्या चार पाच तासांचा उपयोग आणि सकाळ संध्याकाळचा जो वेळ असणार आहे त्याचा आपल्याला कसा उपयोग करायचा आणि सुट्टीमध्ये आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा बघा मी अतिशय महत्त्वाच्या ह्या गोष्टी तुम्हाला सांगते आहे स्टुडंट्स कारण तुम्हाला ह्या गुड न्यूज तर ऐकायच्याच आहेत सो तुम्ही गुड न्यूज तर ऐकणारच आहात आणि गुड न्यूज ऐकायची असेल तर हा टाइम सुद्धा तुम्हाला फॉलो करावाच लागणार आहे सो स्टुडंट्स आता बघूया ॲक्च्युअल तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे बघा तर सर्वात प्रथम बघा एक साधारणत आता आपण हे सात तासाचा वेळ काढला बघा आत्ता सांगितल्याप्रमाणे सात तास ट्यूशन्समध्ये जातील पाच तास आपल्याला रिकामे मिळणार आहेत ते पाच तास प्लस साधारणतः अभ्यास तुम्हाला सकाळी दोन तास करावा लागेल आणि संध्याकाळी दोन तास पहा ट्यूशन्स व्यतिरिक्तचा हा आपला स्वतःचा घरचा तुमचा अभ्यास असणार आहे तर त्यासाठी तुम्ही साधारणतः आता मी टाईम टेबलमध्ये तुम्हाला सकाळी इतके ते इतके वाजेपर्यंत असा वेळ दिलेला नाही कारण तुमच्या प्रत्येकाचे ट्यूशन्स कोचिंग क्लासेसचे किंवा ऑनलाईन क्लासेसचे टायमिंग वेगवेगळे असतात तर त्यानुसार मी एक सरासरी टाईम सांगते आहे की सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास रात्री दोन तास असे आपल्याला आणखी दोन दोन तास आपल्याला काढायचे आहेत अभ्यासासाठी आणि तुम्ही ते सहज काढू शकता कारण तुम्हाला शाळा नाही काही नाही त्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ रिकामाच आहे उन्हाळ्यातल्या सुट्ट्यांचा तर बघा मग ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एकतर सकाळी सकाळी लवकर उठून फ्रेश अभ्यास जर केलेला असेल तर आपलं माइंड फ्रेश राहतो झोप झालेली असते मेंदू शांत असतो त्यामुळे अशा वेळेमध्ये जर तुम्ही सायन्स सामाजिकशास्त्र सोशल सायन्स यासारख्या विषयांचा एक एक तास जर अभ्यास केलात तर तो तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असेल पण स्टुडंट्स या सर्वांमध्ये एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि ती म्हणजे सातत्य कारण तुम्हाला या सर्वांमध्ये सातत्य ठेवणं खूपच गरजेचं आहे कसं ठेवायचं आहे काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगते बघा तर तुम्हाला काय करायचं आहे सायन्ससाठी सकाळचा एक तास काढायचा आहे सोशल सायन्ससाठी एक तास काढायचा आहे तुम्ही म्हणाल मॅडम हो ठीक आहे एक तास एक तास पण काय हे एक तास काय करावं काय नाही तसंच संध्याकाळी पण आपल्याला मॅथ्ससाठी एक तास आणि भाषाविषयांसाठी एक तास मग आता कसं मॅनेज करायचं हे सगळं तर पहा तुम्ही सकाळी सायन्ससाठी एक तास जेव्हा द्याल तर त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात तर सर्वात प्रथम तुम्ही कुठलाही एक लेसन सुरू करा तो लेसन पहिले वाचून काढा ठीक आहे त्याची रीडिंग करा रीडिंग करत असताना बघा जे चांगले विद्यार्थी असतात जे की व्यवस्थित अभ्यास करणारे असतात तर त्यांनी वाचन कसं केलं पाहिजे तर वाचत असताना अगदी केवळ वाचू नका तर वाचताना काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा फर्स्ट टाईम वाचत असताना वाचत वाचत तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट्स वाचतात ते हायलाईट करा मुद्दे अधोरेखित करा किंवा पेन पेन्सिल घेऊन बसा त्याने तुम्ही अधोरेखित करू शकता किंवा हायलाइटर वापरा आणि ते हायलाईट करा स्केच पेनचा वापर करू शकता आणि हायलाईट करा आता फक्त हायलाईट करून थांबणार आहात का तर नाही तर त्या हायलाईट केलेल्या पॉईंटवर तुम्हाला जर एखादा क्वेश्चन तयार करता येत असेल तर तो क्वेश्चन तुम्ही जरूर तयार करा जसं की समजा सीमा दररोज एक वाक्य समजा तुमच्या धड्यात सीमा दररोज सात आठ तास अभ्यास करते आता समजा हे वाक्य मला छान वाटलं आणि त्या धड्यातलं महत्वाचं वाक्य असेल तर मी ते अंडरलाईन केलं मग आता ह्याच्यावर मला अंडरलाईन केल्यावर एक प्रश्न तयार करायचं की सीमा दररोज किती तास अभ्यास करते मग हा तयार केलेला प्रश्न मी इथे लिहील मार्जिनमध्ये सीमा दररोज किती तास अभ्यास करते म्हणजे तुमचं काय होईल अशा पद्धतीनं जर तुम्ही महत्त्वाचे प्रश्न अधोरेखित केले अंडरलाईन केले हायलाईट केले आणि त्यावर लागलीच एखादा क्वेश्चन तुम्ही लि असा वरच्या बाजूला आपल्याकडे मार्जिनमध्ये स्पेस असतो पुस्तकामध्ये स्पेस असेल तर तिथे तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न तयार करा म्हणजे जे अधोरेखित केलेले पॉईंट आहेत त्याचे प्रश्न तुमच्याकडे तयार राहतील तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा हे वरचे प्रश्न वाचायचे आणि त्याचे उत्तरं मनाने म्हणून पाहायचे तुम्हाला ते आठवतात का सीमा किती तास अभ्यास करते झाकून ठेवा अशा पद्धतीनं आणि बघा की सीमा किती तास अभ्यास करते मला आठवते का, का हो। तर आठवते का पहा हो सात आठ तास अभ्यास करते हां ठीक आहे मग बघूया आपण हां आता राईट वाक्य वाचा तुमच्या धड्यामधलं तुम्हाला लक्षात येईल की आपलं उत्तर करेक्ट आहे जर चुकलेलं असेल पाच सहा तास आठवत असेल तर पुस्तकातली लाईन वाचल्यावर तुमचं ते उत्तर करेक्ट पण होऊन जाईल की नाही नाही पाच सहा तास नाही सात आठ तास उत्तर यायला आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही वाचन करत असताना पॉईंट हायलाईट केले हायलाईट केल्यावर त्यावर एक एक क्वेश्चन जर तयार केलात आणि क्वेश्चन वर मार्जिनमध्ये लिहिलात आणि नेक्स्ट टाईम रिव्हिजन करताना फक्त प्रश्न वाचले उत्तरं न वाचता ते आठवतात का पाहिले आणि त्यानंतर ते करेक्ट आहे का पाहिलं अशा पद्धतीनं जर तुम्ही वाचन करत करत पुढचा पूर्ण लेसन वाचलात पॉइंट्स हायलाइट करून प्रश्न तयार करून तर तुमचा संपूर्ण धडा जो आहे तो खूप छान तयार होईल आणि तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो स्टुडंट्स या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला निश्चितच खूप 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 तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि 95 फाय प्लस काय तुम्ही हंड्रेड आउट ऑफ हंड्रेडसुद्धा मार्क्स घेऊ शकाल सो so स्टुडंट्स आता वेळ आहे ती गुड न्यूज दुसरी सांगण्याची तर गुड न्यूज तुमच्यासाठी दुसरी ही असणार आहे स्टुडंट्स की आपण चॅनलवर मी आजपर्यंत सगळे व्हिडिओज हे फक्त इंग्रजी विषयांचेच घेतलेले आहेत इंग्रजी विषयांचाच अभ्यास कसा करावा हे मी सांगितलेलं आहे आणि त्यातल्या प्रत्येक बीटवर आपण व्हिडिओ केलेले आहेत परंतु इथून पुढे मी तुम्हाला सामाजिकशास्त्र सोशल सायन्स विज्ञान मराठी हिंदी यासारख्या विषयांची सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड करून ते टाकणार आहे सो so, आहे की नाही महत्त्वाची गुड न्यूज तर तुम्हा सर्व सर्व स्टुडंटसाठी तुम्ही हे जरूर सांगा नववीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण बघा मराठीमध्ये टीचिंग करणारे जे टीचर्स आहेत त्यातल्या त्यात व्हिडिओज जे आहेत यूट्यूबवर ते खूपच कमी आहेत आपल्याकडील विशेषत महाराष्ट्र बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत तर ते खूप कमी आहेत त्यातल्या त्यात मराठीतून सर्व स्पष्टीकरण करून सांगणारे हे खूप कमी व्हिडिओज आहेत तर त्यामध्ये मी तुम्हाला एक ही गुड न्यूज सांगते आहे जी तुमच्यासाठी खूप खूप -खुँ मोठी गुड न्यूज असेल की विज्ञान सामाजिकशास्त्र खूप मुलांनी मला मागील वर्षी म्हणजे सध्या जे दहावीची परीक्षा देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची खूप डिमांड होती की सायन्स सोशल सायन्स यावरचे सुद्धा मॅडम व्हिडिओज करा भाषा विषयावर सुद्धा करा कारण बरेचसे विद्यार्थी हे फाउंडेशनचेच क्लास करतात स्कूलही करत नाहीत मग त्यांचा भाषाविषयाचा अभ्यास कसा करायचा हा त्यांचा प्रश्न असतो त्यामुळे त्यावरही व्हिडिओज करा म्हणून खूप विद्यार्थ्यांची डिमांड होती त्यामुळे ती डिमांड मी तुमची लवकरच पूर्ण करणार आहे सो so दिस विल बी अ व्हेरी गुड न्यूज फॉर यू सो so, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी जरूर पोहोचवा पण एकमात्र आहे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा हे व्हिडिओज मी टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन्स येतील आणि नोटिफिकेशन्स आल्या म्हणजे तुम्हाला कळेल की न्यू व्हिडिओ तयार आलेला आहे आणि तो आपण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओजच्या लिंक वगैरे वेळोवेळी प्रत्येक वेळेस न पाठवता चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनाच फक्त हे व्हिडिओज मिळतील एवढी मात्र सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यामुळे ज्यांनी व्हिडिओज आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही खूप सारे विद्यार्थी हे चॅनल सबस्क्राईब न करता आपल्या चॅनलचा लाभ घेतात पण इथून पुढे मात्र हे व्हिडिओज जे आहेत इतर विषयांचे ते ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनाच ते व्हिडिओज मिळतील कारण त्याची व्यवस्थाच तशी केलेली आहे त्याची सेटिंगच तशी असणार आहे की ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत त्यांनाच so, ते व्हिडिओज पाहायला मिळतील सो त्याच्या लिंक कुठेही बाहेर दिल्या जाणार नाहीतच त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला हे सर्व व्हिडिओज जे आहेत ते ॲटोमॅटिकच पाहायला मिळतील सो so, स्टुडंट्स आता ही महत्त्वाची गोष्ट तर आहेच पण मग याचा अभ्यास आपण कसा करायचा आहे तर बघा आपण सकाळी दोन तासात मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला विज्ञान सांग त्याच पद्धतीनं शास्त्राचा पण अभ्यास करायचा आहे आता मी सांगत होते की हे सर्व विषयांचे व्हिडिओज जेव्हा मी टाकेल तर याच्यामध्ये मी तुम्हाला खूप शॉर्टकट मेथड्स सांगणार आहे स्टुडंट्स व्हिडिओज इतर चॅनलवर जे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला सायन्स किंवा सामाजिक शास्त्राचे मिळतील किंवा भाषांचे मिळतील एक्सेप्ट मॅथ स्टुडंट्स एक्सेप्ट मॅथ मॅथ सोडून बाकी सर्व विषयांचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करेल लक्षात ठेवा त्यामुळे मॅथ सोडून तुम्हाला इतर सर्व विषयांचे व्हिडिओज हे लवकरात लवकरच मिळायला सुरुवात होईल सो so स्टुडंट्स पण ह्या सर्वांचे जे व्हिडिओज असतील ते मी शॉर्टबट स्वीट तयार करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून की तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हे कळेल त्याचबरोबर खूप विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मोठी उत्तर पाठ होत नाहीत ती कशी करावी ते लक्षात राहत नाही सामाजिक शास्त्रासारख्या विषयामध्ये इतिहासामध्ये आम्हाला त्याचे इसवीसन लक्षात राहत नाहीत तर ह्या सर्व गोष्टींसाठी मी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा पॉईंट म्हणजे मला विद्यार्थ्यांच्या शंका बरोबर डोक्यात आलेल्या आहेत की नेमकं मुलांना काय जमत नाही तर जो पॉईंट जमत नाही त्याच पॉईंटवर आपण एक एक वेगळा असा व्हिडिओज घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब जरूर करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे जे सर्व व्हिडिओज आहेत हे शॉर्टकट कसे पाहायचे करायचे आणि ते पाहायचे मग त्या शॉर्टकटवरून तुम्हाला कळेल अभ्यास की कमी वेळेत कसा करायचा आहे ओके सो स्टुडंट्स एक तास विज्ञानला एक तास सामाजिकशास्त्राला सकाळचा वेळेमधला हा द्यायचा आहे तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जस्ट तुम्ही मी सांगते त्या पद्धतीनं वाचन करा हायलाईट करा आणि त्यावर क्वेश्चन तयार करून ठेवा एवढं जरी तुमचे सर्व मी सांगते त्या पद्धतीनं जर तुम्ही तयार करून ठेवलं तर तुमचा एटी फाय पर्सेंट सिलेबस जो आहे तो डेफिनेट कवर होईल स्टुडंट्स डेफिनेट सरासरी प्रत्येक विषयाचे जे चॅप्टर्स आहेत तर ते पंधराच्या सरासरी चॅप्टर्स आहेत सर्व सब्जेक्टचे कारण माझा तेवढा अभ्यास झालेला आहे मी तेवढं पाहिलेलं आहे त्यानुसार सांगते आहे तुम्हाला की चॅप्टर्स सारा सरासरी एवढे आहेत सो तुम्ही एवढ्या चॅप्टर्ससाठी तुम्हाला तेवढा वेळ पुरेसा आहे दररोज एक तासाचा वेळ तुम्ही दिला तर एवढे विषय तुम्ही कव्हर करू शकता त्यानंतर बघा संध्याकाळचा वेळ जो आहे तो तुम्ही दिवसभर बर बऱ्यापैकी काम करून थकलेले असाल कोचिंग क्लासेस जाणं येणं वगैरे तर त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेचा टाईम हा तुम्ही मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी देऊ शकता एक तासाचा वेळ गणितासाठी दररोज कारण गणिताला प्रॅक्टिस खूप आवश्यक असते सो दररोज तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये झालेले तुम्ही मॅथचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले असतील तर ते घरी येऊन स्वतः मनाने करून पहा म्हणजे तुमचं नक्कीच सिलेबस कवर होईल तुम्हाला ते यायले का समजत जाईल नाही आलं तरी पण गणितं करून पाहत राहा पाहून वाटल्यास लिहित राहा परंतु याची प्रॅक्टिस महत्त्वाची असते स्टुडंट्स आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील भाषा असेल किंवा हे कोणतेही विषय असतील मॅडम ह्याचं टीचिंगच झालेलं नसेल तर मग आम्ही कसं करावं तर बघा विद्यार्थ्यांनो यासाठी एक आणखी एक पर्याय असा आहे की यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज असतात तर त्यातला व्हिडिओ एखादा पाहून जर फारच एखादा लेसन हार्ड वाटला तर त्यातला एखादा व्हिडिओ पाहूनही त्यानंतर पुन्हा तुमचं लेसन वाचा मग अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भा हा भाग कव्हर करू शकता भाषा आणि ह्या सर्व विषयांचे मॅथ सोडून सर्व व्हिडिओज तर मी तुम्हाला सेंड करणारच आहे फक्त चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हे माझे व्हिडिओज अपलोड झाले की तुम्हाला कळेल तो लागलीच व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहणं झाला की तो लेसन रीड करा मी सांगितलेल्या पद्धतीनं हायलाईट करा क्वेश्चन तयार करा अँड गो आहेड याच पद्धतीनं पुढं पुढं जात राहा वेळोवेळी मी तुम्हाला त्याचे प्रश्न त्याची उत्तरं कशी तयार करायची छोटे प्रश्न तर तुम्हाला होतात पण मोठे प्रश्न कसे पाठ करायचे यावरचे सुद्धा व्हिडिओज मी तुम्हाला लवकरच सेंड करेल आता हे सर्व करत असताना आता राहिला पुन्हा भाषेचा प्रश्न पुन्हा संध्याकाळच्या वेळेला बघा भाषाविषयीच इझी असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तुमचा मेंदू थोडा थकलेला जरी असेल तर भाषाविषयाचं सहज डोक्यात जाऊ शकेल त्यामुळे हा वेळ वाया न घालवता संध्याकाळच्या वेळेला दररोज एक दिवस मराठी एक दिवस हिंदी एक दिवस इंग्रजी या पद्धतीनं भाषाविषयाचा अभ्यास करा म्हणजे एक तास गणित आणि आज मराठी दुसऱ्या दिवशी पुन्हा गणित एक तास हिंदी तिसऱ्या दिवशी पुन्हा गणित एक तास आणि इंग्रजी अशा पद्धतीनं तुम्हाला आ, हा अभ्यास जो आहे टाईमटेबल जो आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सातत्य स्टुडंट्स स्वतःला कुठलीही गोष्ट करण्यासाठी एक फिक्स असा कालावधी असतो तर तो कालावधी जर तुम्ही दिलात तर ती गोष्ट आपोआप आपण करत राहतो म्हणजे त्यासाठी सवयीचा भाग आपण त्या गोष्टीला बनवलं पाहिजे जसं की बघा तुमची आई सकाळी उठते सकाळी उठल्याच्या नंतर तिला खूप सारे कामं असतात ते कामं करत असताना सुद्धा एखाद्या वेळेस काही कामं मागे पुढे होतात तिला ते करावे लागतात पण महत्वाची कामं असतात स्वयंपाक करणे ते करते की नाही बरोबर वेळेवर तिला स्वयंपाक केला तरच सर्वांना खायला मिळतो मग तिचा एक ठराविक वेळ असतो ती बरोबर त्यावेळेस उठेल बरोबर त्यावेळेस करेल टाइम थोडाफार मागे पुढे होईल पण ती वेळेवर जेवायला दररोज बनवते दररोज बनवते न चुकता सातत्य कंटिन्युटी मग असं सातत्य आता तिला तो सवयीचा भाग झालेला असतो एखाद दिवशी सुट्टीच्या दिवशी पण उठून ती स्वयंपाकाला वेळेवरच लागते का तर दररोज सवय असते मग ही सवय हे सातत्य तुमच्यात आण म्हणजे अशाच पद्धतीनं दररोज आता सुरुवातीला कदाचित सात आठ दिवस तुम्हाला अगदी प्रकर्षाने स्वतःहून बसावं लागेल कंटाळा आला तरी या टाईम टेबलप्रमाणे बसा आणि सात दिवस मात्र अगदी आवर्जून बसा घरी आई वडिलांना कुणाला तरी मोठ्या बहीण भावाला कल्पना द्या की मी यावेळेस असा असा अभ्यास करणार आहे नाही बसले तर मला जरूर आठवण करा तर ते तुम्हाला करतील आणि त्या पद्धतीनं एक सात दिवस जर तुम्ही सातत्याने असा अभ्यास केलात तर मग आठव्या दिवशी तुम्हाला सवय होऊन जाईल आणि आठव्या दिवशीपासून कुणी सांगण्याची गरज नाही ती कंटिन्युटी आपोआप तुमच्यामध्ये ब आपोआप येईल इट विल बी हॅबिच्युअल टू इट सो तुम्हाला ती सवयीचा भाग होऊन जाईल आणि मग तुम्ही तर रोज सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास स्वतःचा अभ्यास करालच कराल, कराल। प्लस तुमच्याकडे पाच तास दिवसातले आहेत हे आपण पाहिलं की सात तासाच्या ट्युशन कोचिंग क्लासेस जरी धरले तरी बारा तासापैकी पुन्हा आपल्याकडे चार पाच तास शिल्लक राहतात ते चार पाच तास सुद्धा तुम्ही तुमच्या वेळेनुसार इथे उपयोगात आणू शकता म्हणजे हे दोन आणि हे दोन चारच तास आहेत असं नाही तर तुम्ही पाच तासापैकी राहिलेला एखाद दुसरा तास अजूनही अभ्यासासाठी उपयोगात आणू शकता आता मग म्हणून थोडाफार टाईम टेबल जो आहे म्हणून मी असा सरासरी फिक्स टाईम टेबल दिलेला नाही कारण तो तु तुमच्या वेळेनुसार तुमच्या कोचिंग क्लासेसच्या टायमिंगनुसार थोडाफार चेंज त्याच्यामध्ये होऊ शकतो पण एवढं लक्षात घ्या विज्ञानला दररोज एक तास द्यायचा आहे सामाजिकशास्त्राला एक तास द्यायचा आहे मॅथला एक तास द्यायचा आहे भाषेला पण एक तास द्यायचा आहे स्टुडंट्स खूप विद्यार्थी जे आहेत ह्या तीन विषयांकडे भाषा विषयांकडे खूपच दुर्लक्ष करतात परंतु भाषा ह्या खूप महत्त्वाच्या असतात त्यातल्या त्यात तेत इंग्रजी तर अतिशय महत्त्वाची भाषा आहे खास करून मराठी मीडियमच्या स्टुडंट्ससाठी ज्यांना इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी रायटिंग स्किल तर येतच नाही शिवाय इंग्रजी ही बेसिक तुमच्या डे टू डेज लाईफसाठी पण भाषा खूप महत्त्वाची आहे आजकाल सर्व काही इंग्रजी भाषेतच येत आहे त्यामुळे ती इंग्रजी भाषा आज दहावीला तुम्हाला येणं आणि रायटिंग स्किल येणं हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि इतर भाषा सुद्धा वेगवेगळ्या एक्झामसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हिंदीसारखी भाषा कंपल्सरी केली जाते मग ह्या भाषा पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि शिवाय ह्या तुमचं पर्सेंटेज डाऊन करतात जर तुमचा भाषांचा अभ्यास नसेल तर पहा मराठी हिंदी इंग्रजी शंभर शंभर मार्काचे म्हणजे तीनशे गुण आहेत इथं तुम्ही याचा अभ्यास काही नाही खूप सोपं असतं हे असं म्हणून म्हणून सोडून देतात आणि मग परीक्षेच्या शेवटी विद्यार्थ्यांना इथेच मार्क्स कमी पडतात सो स्टुडंट्स तुम्हाला हे करून अजिबात चालणार नाही तुम्ही दोन गुड न्यूज ऐकलेल्या आहेत तिसरी गुड न्यूज तुम्हाला नक्कीच ऐकायची असेल ओके सो आणखी काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघूया आता पहा काही काही वेळेस काय होतो खूप कंटाळा येतो दिवसभर आता तुम्ही एवढा अभ्यास केलेला असेल मग आता मध्ये वेळ तर आहे पण कंटाळा येतोय पण वेळ वाया पण घालवायचा नाही शिवाय सुट्ट्यांचा पिरियड असेल तर घरी पाहुणे वगैरे आलेले असतील मग अशा वेळेस पण आता पाहुणे आलेत तर अगदीच पुस्तक घेऊन बसता येत नाही वेळही वाया घालवायचा नाही मग अशा वेळेस काय कराल तर ह्या गोष्टी करा आकृत्या काढा तुमच्याकडे सायन्स आहे मॅथ आहे याच्यामधले वेगवेगळ्या आकृत्या असतात तर त्या तुम्ही फिगर काढून प्रॅक्टिस करू शकता नावानिशी आकृत्यांची प्रॅक्टिस करा फिगरची प्रॅक्टिस करा म्हणजे तिची उत्तरंसुद्धा आपोआप तुम्हाला लिहायला मदत होते लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक सायन्समधली प्रत्येक एकन एक, एक आकृती ती एक्झामला येणारी असो न येणारी असो तुम्हाला ती आलीच पाहिजे न पाहता प्रत्येक नावानिशी सो तुम्ही आकृत्या काढल्या की सायन्सचा तुमचा अगदी मी तर म्हणेल की फिफ्टी पर्सेंट अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा कवर होतो नक्कीच होतो So, tea, सो त्यासाठी कंटाळा आल्यास सहज आकृत्या काढत बसा टी व्ही पाहताना आकृत्या काढा गाण्या ऐकताना आकृत्या काढा त्याचबरोबर मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता चार्ट तयार करा मुलांनो इतिहास भूगोल विज्ञान यासारख्या विषयामध्ये जेव्हा तुम्ही नोट्स कशा तयार करता मी नोट्स कशा तयार करायच्या हे पण तुम्हाला सांगणार आहे त्याचाही स्पेशली व्हिडिओ करून चार्ट कसे बनवायचे नोट्स कशा बनवायच्या हे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी मी सांगणार आहे सो so, म्हणून तुम्हाला चॅनल तर आता सबस्क्राईब करून घ्यावंच लागेल कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी कुणीही सांगत नाही पण मोठे मोठे चॅप्टर्स असे असतात जे की तुम्हाला लक्षात राहत नाहीत पाठ होत नाहीत अशा गोष्टी तुम्ही जर ह्या अशा पद्धतीनं चार्ट तयार केले त्याचे तर त्या इतक्या इझी होऊन जातात आणि त्या खूप दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात पुन्हा पुन्हा त्या वाचायची सुद्धा गरज पडत नाही त्यामुळे चार्ट कसे तयार करायचे हेही मी तुम्हाला लवकरच व्हिडिओतून सांगेल सो त्यासाठी चॅनलला लाईक करा व्हिडिओ तुम्हाला आवडतच असतील तो व्हिडिओला लाईक जरूर करत राहा कारण इट वोट इट मोटिवेट्स अस त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते सो so, चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राइब जरूर करा म्हणजे तुम्हाला हे सर्व व्हिडिओज मिळतील पाहायला त्यानंतर स्टुडंट्स कंटाळा जर आलेला असेल तर युज एज्युकेशनल व्हिडिओज असतात आपले तर हे एज्युकेशनल व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज जरूर पहा म्हणजे त्यावेळेस कंटाळा आलेला जरी असला तरी ते एज्युकेशनल आहेत व्हिडिओतनं वेगळी इंटरेस्टिंग माहिती मिळते थोडंसं वेगळ्या प्रकारचं म्हणजे एंटरटेनिंगच वाटतं ते आपल्याला सो कंटाळा आला तरी पण तो वेळ तुमचा वाया जाणार नाही सो तुमच्या घरी रिलेटिव्ज आले असतील तरी तुम्ही त्यामध्ये त्यांना घेऊनसुद्धा हा व्हिडिओ पाहू शकता म्हणजे तुमचा वेळही सत्कारणे लागतो एज्युकेशनल व्हिडिओज आहेत त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ज्ञानात तुमच्या माहिती भर पडते सो आपले सर्व एज्युकेशनल व्हिडिओज ग्रामरचे आहेत रायटिंग स्किलचे आहेत त्याच्या सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत सो so, त्या व्हिडिओजमधले तुम्ही सहज पाहू शकता त्यातनं अभ्यास करू शकता सो so, इंग्रजीसारखा विषय असू देत किंवा आता इतरही सर्व व्हिडिओज असतील माझे येणारे तर ते तेही जरूर पाहत राहा म्हणजे तुमचा अभ्यास कंटाळा जरी आलेला असेल तरी तो चालू राहील त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट अतिशय महत्त्वाचा पॉईंट स्टुडंट स्मार्ट वर्क करा हार्डवर्क केल्याशिवाय पर्याय नाही असं मी सुद्धा नेहमीच म्हणते परंतु स्टुडंट्स सगळीकडेच खूपच हार्डवर्कच केलं पाहिजे असं नाही तर आता हा जो जमाना तो आहे तो अगदी केवळ फक्त आणि फक्त हार्डवर्कचा नाही आहे तर हा जमाना स्मार्टवर्कचा आहे त्यामुळे हार्डवर्क तर नेसेसरी आहे पण प्रत्येक गोष्टीत नाही काही ठिकाणी हार्डवर्क न करता स्मार्टवर्कने सुद्धा काम करता येतं जसं ह्याचं एक एक्झाम्पल म्हणलं तर चार्ट हे भले मोठे 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 क्वेश्चन्स पाठ करत बसणे ते पाठ होत नाहीत मग ते कसे करावेत यावर टेन्शन घेत बसण्यापेक्षा याचे चार्ट तयार केलेत तर इट विल स्मार्ट वर्क हे तुमचं स्मार्ट वर्क झालं त्याचे चार्ट तयार करा कुठेतरी लावून ठेवा घरामध्ये भिंतीला की झालं तुम्हाला जाता येता पाहिले आहेत की तुमचे ते लॉंग क्वेश्चनसुद्धा आपोआप तयार होतील इट इज स्मार्ट वर्क हार्डवर्क करत बसायची नाही मोठा क्वेश्चन आहे त्याला पाठ करत बसा घंटाभर बसा नाही पाठ झालं तर टेन्शन घ्या असं हार्डवर्क करायची गरज नाही सो असे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या स्मार्टवर्कने आपल्याला कशा करायच्या आहेत त्या पण मी सर्व वेगवेगळ्या विषयांच्यासुद्धा सांगणारच आहे इंग्रजीच्या तर आपण सांगतच असतो इंग्रजीचे व्हिडिओज तर खूप खूप सर्वजण खूप ॲप्रिसिएट करत आहेत सर्वांना खूप व्हिडिओज आवडत आहेत त्यातल्या त्यात स्टुडंट्स मी तर सांगेल तुम्हाला दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करून की नाइंटी फाय प्लस मार्क्स कसे मिळवायचे नववीसाठी पण तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे दहावीला आता तुम्ही जात आहात त्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामध्ये मी तुम्हाला पंधरा वेगवेगळ्या वेग ट्रिक्स सांगितलेल्या आहेत संपूर्ण आपले सहा सेक्शन सोडवत असताना पंधरा वेगवेगळ्या वेग वेग ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की त्या ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला डेफिनेटली नाइंटी फाय प्लसच्या वर मार्क्स तुम्हाला नक्कीच पडतात इंग्रजीच्या विषयात तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा अशा सर्व वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला घेऊन येणारच आहे आता राहिली तिसरी महत्त्वाची गुड न्यूज तर विद्यार्थ्यांना तर गुड न्यूज ही आहे की बघा ह्या सर्व विषयांचे आपण सर्व वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओज जे घेत आहोत तर ते आपण सर्व फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहोत यासाठी आपण कुठल्याही प्रकारच्या कोर्सेससाठी फीस लावलेली नाही तर पहा स्टुडंट्स ज्या विद्यार्थ्यांना कुठले कोचिंग क्लासेस लावणं शक्य नसेल इतर काही अडचणी असतील तर ते विद्यार्थी आपल्या व्हिडिओचं मधून सर्व प्रकारचे व्हिडिओज पाहून त्यामधनं ते अभ्यास सातत्याने जर आपले व्हिडिओज पाहत राहिले आणि सातत्याने जर व्हिडिओज सांगितल्या पद्धतीनं अभ्यास करत राहिले तर तुमचा तुम्हाला एकही रुपयाचा खर्च लागणार नाही स्टुडंट्स सो त्यासाठी सर्व सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहत राहायचे आहेत आणि म्हणून ही लास्ट गुड न्यूजसुद्धा लक्षात घ्या की विदाउट सिंगल मनी विदाउट अ सिंगल रुपी आपण हे सर्व व्हिडिओज तुम्हा सर्वांसाठी हे फ्री असणार आहेत फक्त एकच फक्त एक दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत एक तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओजला लाईक करायचं आहे सबस्क्राईब आणि लाईक ही एक गोष्ट करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ द्यायचा आहे कारण जो तुम्ही कोचिंग क्लासला जाऊन तिथे पैसे स्वतःचे भरून तिथे वेळ देता त्याच्याऐवजी इथे मोफत फ्रीमध्ये तुम्ही फक्त व्हिडिओ पाहायचे आहेत सो तुम्ही वेळ तुमचं चॅनल सबस्क्राईब करा योग्य ठिकाणी तुम्ही कमेंट जरूर करा कारण कमेंट केल्यावर सुद्धा आपल्यामध्ये कम्युनिकेशन राहतं तुम्हाला काय शंका आहेत त्या मला कळतात त्यामुळे बिनधास्त तुम्हाला कमेंट करत राहा तुम्हाला जो विषय येत नाही काय जी तुमची शंका असेल ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकत राहा म्हणजे त्यानुसार सुद्धा आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज घेता येऊ शकतात तुमच्या शंकांनुसार सो ते एक आपलं कम्युनिकेशनचं सा महत्त्वाचं साधन आहे तेव्हा कमेंट जरूर करा त्यानुसार आपण सर्व प्रकारच्या गोष्टी घेऊ तर होप अशा करते की तुम्हाला ह्या तीन महत्त्वाच्या न्यूज आवडल्याच असतील हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक 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 नववीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा कारण दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण संपूर्ण लाईफ बनून जाईल त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं विशेष करून त्या विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी हे आजकालचे महागडे क्लासेस अफोर्ड करू शकत नाहीत सो so, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जरूर पोहोचवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग